मित्रांनो, मानवी जीवन जगत असताना माणसाला जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर त्याच्यामध्ये संयम नावाचा गुण असला पाहिजे. आणि हा संयम नावाचा गुण जर तुमच्यामध्ये असेल तर निश्चित तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळू शकतं. निश्चित तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं जे ध्येय आहे ते ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं होता, फिर भी लोग अपने इरादे बदल देते. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं होता, फिर भी लोग अपने इरादे बदल देते हैं. अगर सच्चे लगन से चाहत हो कुछ पाने की तो रास्ते के पत्थर भी अपनी जगह छोड़ देते हैं, रास्ते के पत्थर भी अपनी जगह छोड़ देते. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ही ना करें ये तो बुरी आदत है. मैं सांगेल की प्रभू रामचंद्र शबरी हा इतिहास तुम्ही वाचला असेल. माता ऋषींच्या आश्रमासमोर शबरी रोज यायची, सडा टाकायची, रांगोळी टाकायची आणि निघून जायची. असं अनेक दिवस चाललं. माता ऋषींनी पाहिलं कोणतरी सकाळी येते, सडा टाकते, रांगोळी टाकते, रांगोळी काढते, निघून जाते, परिसर स्वच्छ करते, झाडलोट करते, पण चेहरा दाखवत नाही. आणि म्हणजे एक दिवस माता ऋषींनी आपल्या शिष्यांना सांगितलं की सकाळी सकाळी कुणीतरी येते, ते नेमकी कोण आहे ते शोधा. आणि दुसऱ्या दिवशी शबरी आली, तिने सडा रांगोळी वगैरे तिचं रोजचं जे होतं ते चालू केलं. शिष्य आले, शिष्यांनी तिला हटकवलं आणि सांगितलं कोण आहेस तू, आणि आमचे जे गुरु महाराज आहेत त्यांना तुला भेटायचंय, त्यांना तुला पाहायचंय. मातंग ऋषींची आणि शबरीची भेट झाली. मातंग ऋषीने विचारलं कोण आहेस तू, कुठून आलीस, रोज येते, सगळा परिसर स्वच्छ करते, पण चेहरा का दाखवत नाहीस. आणि त्यावेळेस शबरीने सांगितलं की मी दिसायला काय फार सुंदर नाही, मी थोडीशी विद्रूप आहे, कुरूप आहे. मला पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही माझा राग केला असेल, तिरस्कार केला असेल, दोष केला असता, द्वेष केला असता, म्हणून मी माझा चेहरा तुम्हाला दाखवत नव्हते. माझा विवाह ठरला, त्या विवाहामध्ये थोडासा व्यत्यय आला आणि म्हणून मी माझ्या गावाकडे जाऊ शकत नव्हते, घरी जाऊ शकत नव्हते, मी ह्या जंगलामध्ये राहतो. माता ऋषींचा अंतकरण भरून आलं. त्या ऋषी असल्या कारणामुळे त्यांनी तिला आशीर्वाद दिला की एक दिवस प्रभू रामचंद्र येतील, ते तुला भेटतील आणि तुझा उद्धार होईल, तुझ्या जीवनाचं सार्थक होईल, तुझ्या जीवनाचं सोनं होईल. प्रभू रामचंद्र येतील, तुला दर्शन देतील. दिवसामागून दिवस ढळत होते. रोज शबरी सडा टाकायची, रांगोळी टाकायची, परिसर स्वच्छ करायची आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रभू रामचंद्रांचं ती वाट पाहायची. असं करता करता दिवसामागून दिवस, वर्षामाग वर्ष उलटून गेले. तारुण्य अवस्थेमधून ती वृद्धावस्थेमध्ये आले. तिच्या चेहऱ्यावरती प्रचंड सुरकुत्या पडल्या, तिचे दात पडून गेले, डोळे आतमध्ये गेले, कमरेमध्ये बाद आला, हातामध्ये काठी आली, तिला लांबच सुद्धा फार दिसत नसायचं, केस पांढरे झालेले होते, तोंडातून दुर्गंधीचा वास, लाळ टपकायची. पण मनामध्ये एकच इच्छा होती, मनामध्ये एकच आशा होती की माझे प्रभू रामचंद्र येतील, मला भेटतील. मनामध्ये तो विचार, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. बगिये में जाऊंगी मैं, बेर तोड़ के लाऊंगी, मीठे मीठे बेर अपने प्रभु को खिलाऊंगी. बगिये में जाऊंगी मैं, बेर तोड़ के लाऊंगी, मीठे मीठे बेर अपने प्रभु को खिलाऊंगी. सात 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 लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया पावन हो. जब मेरे राम जी आएंगे, शबरी की कुटिया पावन हो जाएगी, ती रोज वाट पाहायची मला. एक दिवस प्रभू रामचंद्र आले, शबरीला प्रचंड आनंद झाला, इतका आनंद झाला की तिने ती बोरं आणली होती. माझ्या प्रभूला किडीचं बोर जाऊ नये म्हणून ती स्वतः ते बोर खायची, चाखायची आणि ती प्रभू रामचंद्रांना द्यायची. लक्ष्मणजींना सुद्धा द्यायची. लक्ष्मणजी पाठीमागे होते, त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तोंडातून दुर्गंधीचा वास येत होता, लाळ खाली टपकत होती आणि त्यांना फार किळस आली. आणि त्यांनी सांगितलं, दादा अरे शबरीच्या हातची उष्टी बोरं खातोस, ती तुला उष्टी बोरं करून देते, तिच्या तोंडातून लाळ टपकते, दुर्गंधीचा प्रचंड वास, दादा खाऊ नकोस. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा मी बोरं उष्टी आहे का ते पाहत नाही, तिच्या तोंडातून लाळ गळते हे मी पाहत नाही,
तिच्या चेहऱ्यावरती सुखकत्या पडल्या ते मी पाहत नाही, तिच्या अंतकरणामध्ये माझ्याविषयी असलेला जो भाव आहे ते प्रेम आहे ते प्रेम मी पाहतोय. ती कशी आहे, कशी दिसते, काही नाही, फक्त तिच्या मनामध्ये असणारा जो भाव आहे प्रेम आहे. भाव बळे आकळे इरवी ना आकळे. भगवंताला जर आकळायचं असेल, भगवंताला जर जिंकायचं असेल तर तुमच्या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, मुक्ती विन म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की भाव असला. अंतरीची घेतो गोडी पाहे जुडी भावाची. मला आता भक्तीचं तत्व सांगायचं नाही, मला ते संयमाचं तत्व सांगायचंय. संयम असल्या कारणामुळं शबरीला प्रभू रामचंद्र भेटले आणि शबरीचा उद्धार झाला. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला जर आपलं निश्चित ध्येय प्राप्त करावायचं असेल तर आपल्यामध्ये संयम नावाचा गुण असला पाहिजे. आणि तो संयम नावाचा गुण जर आपल्यामध्ये असेल तर निश्चित आपण यशस्वी